विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळेस त्यांनी लंपी आजार वेगाने वाढतो याची चिंता व्यक्त केलेली आहे. जनावरांना लसीकरण करण्याची गरज असून लसीकरणासाठी मुख्यमंत्र्यांकडे विनंती करणार असल्याचंही ते म्हणाले. लंपी स्किन डिसीज विषाणूजन्य चर्मरोग साथीचा आजार आहे. रोगाचे जंतू देवी विषाणू गटातील कॅप्रिफॉक्स प्रवर्गात मोडतात. मानवास संसर्ग होत नाही पण मी म्हणून चालणार नाही. त्याच्यातल्या तज्ज्ञ माणसांनी प्रेसमध्ये किंवा त्या संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी ही गोष्ट लक्षामध्ये आणून दिली पाहिजे किंवा त्याच्याबद्दल प्रेस घेऊन व्यवस्थितपणे मार्गदर्शन केलं पाहिजे. विम्यामध्ये कव्हर झाला नसल्याने त्याला इन्शुरन्सची मदत होत नसल्याचं समजतंय. त्याच्यावर शासनाने विमा कंपन्यांशी बोलून अशा प्रकारच्या आजाराचा अंतर्भाव त्याच्यामध्ये करावा विमा कंपन्यांच्या मध्ये. आणि जोपर्यंत विमा कंपन्यांच्या मध्ये तो अंतर्भाव होऊ शकत नाही तोपर्यंत जर दगावलं जनावर तर मग शासनाने त्याच्यामध्ये मदत केली पाहिजे. जेवढ्या प्रमाणात वॅक्सिन महाराष्ट्र गव्हर्नमेंटला मिळायला पाहिजे, परवा 10 लाख वॅक्सिन आपल्याला आलं, त्याच्यात वेगवेगळ्या जिल्ह्याला किती द्यायचं तो त्यांचा अधिकार आहे. जसं कोरोनाच्या काळामध्ये आम्ही वॅक्सिन आल्यानंतर त्या त्या प्रमाणामध्ये सगळीकडे पाठवायचो तशा पद्धतीनं पाठवलंय, परंतु ते वॅक्सिन फार कमी आहे. माझं तर स्पष्ट सरकारला सांगणं आहे की 2 जर वॅक्सिन तयार करणाऱ्या कंपन्या असतील तर परदेशातनं वॅक्सिन मागवा, पण त्या माझ्या शेतकऱ्याचं जनावर जगलं पाहिजे.